राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळावरून आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. परभणीत आयोजित दुष्काळ परिषदेत ते बोलत होते. तसंच पाऊस पडला नाही यात मागच्या सरकारचा दोष नाही किंवा भाजप सरकारचाही दोष नाही असंही पवार म्हणाले. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी पवारांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं. कृषी खात्याचं नाव बदलून काय होणार असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना विचारलाय. विशेषतः दुष्काळात बाहेर काढायचं असेल तर मग तिथं थरवाटीदार किंवा थरवाटीदार नाही असा श्रेयस किंवा त्याच्या डिफरेन्शियल ट्रीटमेंट द्यायची आवश्यकता नाही. यावेळी सरसकट विचार करा. मी असं म्हणत नाही की 100% सोडून द्या, पण कमीत कमी प्रदर्श करा, त्याचं व्याज सोडा, त्याला हप्ते कमी करा, त्याची काही रकमेच्या संबंधीची सवलत द्या आणि नवीन कर्ज त्याला शेतीमध्ये गुंतवणूक करण्याच्यासाठी उपलब्ध करून द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.